गरुड आणि गोबर. एक गरुड आणि गोबर फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी एक परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लास खाऊ नये असे ठरवले. गोबर गरुडास म्हणाले, गड्या आपण माझी पिल्ले कशी असतात ते तुला ठाऊकच आहे ना? ठाऊक नसेल तर मी दुसऱ्या एखाद्या पक्ष्याची आहेत तसे समजून तू त्यांना घट्ट करशील अशी मला भीती वाटते. गरुड म्हणाला, खरेच तुझे पिल्ले कसे असतात हे मला मुळीच ठाऊक नाही. गोबर म्हणाले, एक तर माझी पिल्ले फार सुंदर असतात, त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला समजेल. पुढे एके दिवशी एका झाडाच्या डोळे गरुडास गोबराचे पिल्ले सापडले. त्याचकडे पाहून तो म्हणाले, किती घाणे कंदळवाणी आणि कुरुत पिल्ले हे. आपली पिल्ले फार सुंदर असतात म्हणून गोबराने सांगितले आहे, तेव्हा ही गोबराचे पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही असे म्हणून त्याने त्या पिल्लांचा फरशा उडवला. आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून गोबर गरुडाला म्हणाले, गड्या माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस असे मला वाटते. गरुड म्हणाला, मी खाल्ली खरे पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेसे वर्णन केलेस त्यामुळे ती मला ओळखीता आली नाही. इतकी कुरूप पिल्ले गोबराशी नसतील, दुसऱ्या एखाद्या पक्षाची असतील असे समजून मी ती मारून खाल्ली. यात माझा काही अपराध आहे बरं? तात्पर्य, सत्यसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो. थँक्यू.